न्यू कोपरे गावातील शेतकऱ्यांचं पुनर्वसन न झाल्यास लोकसभा निवडणुकीत खासदार संजय काकडे जर भाजपचे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात प्रचार करू आणि जर ते दुसऱ्या पक्षात असतील तर त्यांच्या विरोधात थाळ्या वाजून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी यांनी दिला आहे. आम्ही संजय काकडे बिल्डर आणि याच्या पुनर्वसनामधले विकसक, जे इंडियेचे मध्ये जे गाव आहे त्याचं पुनर्वसन करायचं आणि 40-60 फॉर्म्युलर ते होतं. तर 40% जर लोकांचं घरं बांधून दिली त्यांनी तर 60% जमीन हे विकू शकतात. तर त्याचं काही मेळ लागत नाही. त्यांनी जमीन त्यांना विकायला जी मिळाली, काकडे सिटी तयार झाली, हे न्यू कोपरे गाव आहे आणि पुनर्वसन नसून तिथं ते गाव तर अजून आहे. इंडिया कधी येऊन पाडेल अशी परिस्थिती. म्हणून मग आम्ही त्यांच्या दारात जे राहिले वंचित आणि एक लिस्ट झाली होती 2001 ट्रायपार्टाइट करार होता. महाराष्ट्र शासन ज्याला जमीन ज्याचं पुनर्वसन करायचं तो आणि काकडे, तर त्या यादीतले पण काढले आणि काही लोकांना डबल दिले. तर त्यांना हाताशी धरून त्यांनी ती यादी लहान केली आणि काही गरीब लोकांना तुझं मी विकत घेतो म्हणून 1-1.5 लाख घेऊन 1,000-1,000 द्यायचं होतं प्रत्येक कुटुंबाला, त्यांना 500 द्यायचं.